हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स। तर आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत 19 मार्च 2019 MHTET ची प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे। या ठिकाणी CDP चे 30 क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत। आपल्याला माहिती आहे पार्ट 1 असतो आपल्याला CDP चा, 30 मार्क्ससाठी 30 क्वेश्चन असतात, ठीक आहे। तर या ठिकाणी आपण 30 क्वेश्चन्स विथ त्याचे सोल्युशन्स जे आहे ते डिस्कस करणार आहोत। सगळ्यात पहिला क्वेश्चन बघूया, अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वांचा वापर करणे आवश्यक असते, खाली दिलेल्या तत्वांमध्ये कोणते तत्व योग्य नाही। काय विचारलेलं आहे व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे, कोणतं तत्व योग्य नाही असं विचारलेलं आहे, बरोबर। मग इकडे मी इंग्लिशमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की काय काय ते तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर सगळ्यात पहिलं जे असणार आहे ऑप्शन बघूया इथे, अध्यापनाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी असावा, बरोबर। आपल्याला माहिती आहे की आपली जी काय अध्यापन प्रक्रिया आहे, शिक्षण प्रक्रिया आहे, ती कशी असते, चाइल्ड सेंटर असते। म्हणजे काय की अध्यापनाचा केंद्रबिंदू जो आहे तो अध्ययनार्थी असावा, हे तत्व काय आहे, बरोबर आहे। प्रभावी अध्यापनात उद्दिष्ट अगोदर निश्चित करावे, बरोबर। आपल्याला काय शिकवायचं आहे ते आधी आपण निश्चित करायला हवं, हेही बरोबर आहे। अध्यापनात योग्य अशा शैक्षणिक साहित्यांचा वापर करावा, बरोबर आहे। नंतर आहे अध्यापन करताना घटकांचा जीवनाशी जीवनातल्या अनुभवांशी संबंध जोडणे अनावश्यक ठरते, काय आहे हे जे ऑप्शन आहे ते चुकीचं आहे। म्हणजे आन्सर जे 4 नंबर आहे ते चुकीचं आहे। आपल्याला माहिती आहे की आपलं जो काय अभ्यासक्रम किंवा अभ्यास आपण करतो तो अभ्यास कसा आहे, आपल्या जीवनाशी संबंधित असायला हवा, आपल्या जीवनात त्याचा कुठे ना कुठेतरी उपयोग झाला पाहिजे, अशा प्रकारचा अभ्यासक्रम जो आहे तो आपल्या जीवनामध्ये असायला हवा। परंतु इथे काय म्हटलेलं आहे, त्याची काहीही आवश्यकता नाही आहे, बरोबर। म्हणजे काय की ऑप्शन नंबर 4 जे आहे ते चुकीचं आहे, हे तत्व जे आहे ते चुकीचं आहे। नंतर सेकंड नंबरचं क्वेश्चन बघूया, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांचे वैयक्तिक व सुप्त शक्तींचा शोध घेऊन विकास करणे, त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी संवेदनशील संबंध प्रस्थापित करण्यात मदत करणे हे आहे, बरोबर। खालीलपैकी कोणतं एखादं एक ऑप्शन असं आहे की ज्याच्यामध्ये व्यक्तींचा किंवा विद्यार्थ्यांचा जो काही सुप्त शक्ती असते त्यांचा शोध होतो आणि त्याद्वारे काय होतं, सामाजिक वातावरण जे आहे किंवा एकूण पर्यावरणाशी जोडणं हे ऑप्शन बरोबर असणार आहे। सामाजिक वातावरण म्हटलं की सोशल इंटरॅक्शन जे आहे ते वातावरणाशी एन्व्हायरमेंटसोबत जोडलं गेलं पाहिजे। ऑप्शन बघूया इकडे, इंग्लिशमध्ये विचारलं गेलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग मॉडेल ऑफ टीचिंग हॅज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ डेव्हलपिंग द स्टुडंट बाय सर्चिंग कॅरेक्टरिस्टिक अँड हिडन ट्रेड्स ऑफ अ स्टुडंट अँड देअर बाय हेल्पिंग टू क्रिएट अ क्रिएटिव्ह असोसिएशन विथ सोशल एन्व्हायरमेंट अँड टोटल एन्व्हायरमेंट, ठीक आहे। तर ऑप्शन बघूया, व्यक्तिगत विकास प्रतिमाने चूक, कारण काय विचारलं आहे, सामाजिक वातावरणासोबत विचारलेलं आहे, बरोबर। व्यक्तिगत विकास नाही विचारलेला, पर्सनल विकास या ठिकाणी विचारलेला नाही आहे। वर्तन परिवर्तन प्रतिमाने व्यक्तीचं परिवर्तन व्हायचं आहे, परंतु ते कोणत्या कशासोबत व्हायला हवं, समाजासोबत व्हायला हवं, बरोबर। म्हणजे काय की हे ऑप्शनसुद्धा इथे चुकीचं आहे। ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने हे सुद्धा नाही। सामाजिक आंतरक्रिया मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की सोशल इंटरॅक्शन व्हायला पाहिजे व्यक्तीचं या ठिकाणी एन्व्हायरमेंटसोबत। म्हणजे काय की ऑप्शन नंबर 4 जे आहे ते बरोबर असणार आहे। त्यानंतर बघूया, व्यक्तीच्या अवबोधनात्मक ज्ञानात्मक प्रेरणात्मक व भावनात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थिती अनुसरून जे वाचित कारक भावनात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन म्हणतात, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने केलेली आहे, बरोबर। म्हणजे व्यक्तीचे जे काही कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट असेल किंवा परसेप्च्युअल डेव्हलपमेंट असेल, मोटिवेशनल असेल, जे काही त्याच्या भावभावना असतील, इमोशन्स असतील, त्या एका सिच्युएशनला काय होतात की त्या काय करतात, एखाद्या प्रॉब्लेममध्ये किंवा मग एखादी जी काही सिच्युएशन असेल त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी शिकण्याची प्रवृत्ती मिळते, अशी डेफिनेशन खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने केलेली आहे। तर पहिलं ऑप्शन आहे फ्रेंडसन, नॉर्मन एलमन आणि उडवर्थ मर्फी। तर याचं जे आन्सर असणार आहे फ्रेंडसन याचं आन्सर जे आहे, सॉरी, नॉर्मन एलमन जे आहे ते याचं आन्सर असणार आहे, बरोबर। नॉर्मन एलमन याचं आन्सर जे आहे ते आहे। नंतर क्वेश्चन नंबर 4 बघूया, खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते, खाली दिलेले विधान जे आहे त्यांच्यापैकी कोणते विधान अध्ययनाचे लर्निंगचे जे काय आहे ते कॅरेक्टरिस्टिक जे आहे किंवा फीचर जे आहे ते दाखवते, बरोबर। मग पहिलं ऑप्शन बघूया, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, बरोबर। सर्व प्राण्यांचे अध्ययन जे आहे ते सारखे असते का, बरोबर आहे। काहींचे सारखे असते
काहींचे नसते, बरोबर, म्हणजे काय की सगळ्या प्राण्यांचे वैशिष्ट्य हे सारखे नसते. त्यानंतर आहे दीर्घकाळ सराव केला नाही तरी त्याचे स्मरण राहते, बरोबर आहे. अध्ययनामुळे आकलन होते, बरोबर आहे. त्यानंतर आहे अध्ययन ही जलद घडणारी प्रक्रिया आहे. अध्ययन ही जलद कधीही घडत नाही, ती काय असते, स्टेप बाय स्टेप घडत असते. अध्ययनामुळे आकलन होत नाही, समज होते, एखाद्या गोष्टीचं आकलनही होते आणि समज होते. परंतु दीर्घकाळ सराव केला नाही तर ही जी काही त्याचे स्मरण राहते असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे काय की आपण दीर्घकाळ एखाद्या गोष्टीला विसरलो किंवा वाचलं नाही तर त्याचं आपल्याला स्मरण राहतं का, नाही राहत. आपण एखादी गोष्ट सोडून दिली वाचायची, बरोबर, तर ते काय आहे, आपल्याला परत कधी आठवत नाही. म्हणजे खूप दिवसांनी वाचलं तरच ते आठवत असतं. म्हणजे काय की हे जे वाक्य आहे, हे जे ऑप्शन आहे ते इथे बरोबर असणार आहे. नंतर ऑप्शन क्वेश्चन नंबर 4 आहे, खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानामध्ये कोणते विधान अयोग्य आहे, म्हणजे काय की चुकीचे आहे ते विचारलेलं आहे, बरोबर. कोणते विधान चुकीचे आहे कशामध्ये, खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानांमध्ये. पहिलं बघूया ऑप्शन नंबर 1, अध्ययनाचे वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असते, बरोबर आहे. टिकाऊ स्वरूपाचे बदल अध्ययनामध्ये झाले पाहिजे. नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते, बरोबर. नैसर्गिकरित्या जे काही बदल होतात त्यांनासुद्धा अध्ययन म्हणता येते, ठीक आहे. अध्ययन हे जाणीवपूर्वक घडवून आणावे लागते, बरोबर. अध्ययन जे आहे ते जाणीवपूर्वक घडवून आणावं लागते. एखाद्या विद्यार्थ्याला तिथे बसवावं लागतं काहीतरी शिकण्यासाठी, त्यांच्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणता येते, बरोबर आहे. नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते. नैसर्गिकरित्या जे काही बदल होतात ते काय असतात, अध्ययन नसतं, ते काय असतं, हेरिडिटी असते, बरोबर. म्हणजे काय की एखादा विद्यार्थी जो आहे तो बाल्यावस्थेतून कौमार्य अवस्थेत गेला आहे, कुमार अवस्थेत गेला आहे, प्रौढावस्थेत गेला आहे, म्हणजे ते नैसर्गिकरित्या होणारे बदल किंवा अध्ययन आहे का, नाही. नैसर्गिकरित्या होणारे बदल आहे परंतु ते अध्ययन नाही आहे, ते लर्निंग नाही आहे, ते काय आहे, हेरिडिटी आहे, किंवा त्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणू शकतो, बरोबर. एन्व्हायरमेंट म्हणजे काय की नैसर्गिकरित्या झालेले बदल आहे ते तुमच्या आमच्यामध्ये सेम होणार आहे, परंतु अध्ययन जे होतं ते काय असतं, प्रत्येकाची पातळी जी असते, समजून घेण्याची पातळी जी असते ती वेगवेगळी असते. परंतु नैसर्गिकरित्या होणारे जे काही बदल आहे त्यांना अध्ययन म्हणता येत नाही, बरोबर. ऑप्शन नंबर 2 जे आहे ते चुकीचं आहे, अयोग्य आहे. नंतर पुढचा क्वेश्चन बघूया, मनावर दडपण येऊन त्याचा अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. काय होतं की मनावर दडपण येऊन त्याचा अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते, म्हणून शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाकून अध्यापन करावे. कोणती बाब टाकून म्हणजे काय की ती रिमूव्ह करायची आहे किंवा तिला सोडून अध्यापन करावे, खालीलपैकी दिलेल्या ऑप्शनपैकी. ऑप्शन नंबर 1 आहे, कठीण विषय सोपा करून सांगा, बरोबर आहे. शिक्षकांचं कामच ते असतं की कठीण विषय सोपा करून विद्यार्थ्यांना सांगणं, बरोबर. नंतर आहे विद्यार्थ्यांना अपयश पचविण्यास शिकवावे, बरोबर. एखादा विद्यार्थी फेल झाला, एखाद्या विषयामध्ये नापास झाला, तर त्याचं जे काही फेल्युअर आहे ते त्याला समजून सांगावे की तू पुढच्या वेळेस व्यवस्थित अभ्यास कर, पास होशील. त्याला मोटिवेट करावं, त्याला डिमोटिवेट करू नये. नंतर आहे विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात. हेही शिक्षकांचे काम आहे की विद्यार्थी, शिक्षक जो आहे तो विद्यार्थ्यांचा मित्र असतो, बरोबर, समयोजक असतो. त्यामुळे शिक्षकांचं काम जे आहे ते विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेण्याचं काम आहे. विद्यार्थ्यांशी जेवढ्या तेवढे वागावे, हे जे ऑप्शन आहे ते चुकीचं आहे. म्हणजे काय की विद्यार्थ्यांनी ते विचारलं मग त्याचंच आपण आन्सर त्याला सांगून त्याला पुढे इग्नोर करून टाकायचं, किंवा एखादा विद्यार्थी सरांना विचारतोय की सर असा असा प्रॉब्लेम आहे, परंतु सर त्याला ऑप्शन सांगत नाही आहे की त्यांनी सोल्युशन काय काढावं. म्हणजे ही जी गोष्ट आहे, जेवढ्यात तेवढं जे आहे ते वागणं जे आहे शिक्षकांचं चुकीचं आहे. ऑप्शन नंतर क्वेश्चन नंबर 7 बघूया, डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्ती विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही विचारलेलं आहे, बरोबर. मास्टरी लर्निंग रिलेटेड कोणतं जे काही इव्हॉल्युशनसोबत डॉक्टर ब्लूमने जे काही मांडलेले आहे तत्व प्रभुत्व, त्यापैकी कोणतं विधान जे आहे ते अयोग्य आहे, चुकीचं आहे. तर ऑप्शन नंबर 1 बघूया, प्रभुत्व अध्यापनाच्या संबंध निष्कर्षासंबंधी मूल्यमापनाशी येतो, बरोबर आहे. प्रभुत्व जे आहे ते अध्यापनाचा निष्कर्ष जो आहे तो मूल्यमापनासोबत येत असतो. ऑप्शन नंबर 1 जे आहे ते बरोबर असणार आहे. नंतर आहे प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनार्थ्याच्या अवाक्यातील उद्दिष्ट ठरवले जाते, बरोबर. म्हणजे काय की आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा हे ऑब्जेक्टिव्ज जे आहे ते प्रत्येक विद्यार्थी जो आहे
त्याला शिकवताना त्याचे उद्दिष्ट ठरवून आपण काय करत असतो, साध्य करत असतो. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनार्थ्याला किती वेळ लागला हे पाहिले जाते. ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्यावेळी त्याचे अध्ययन झाले असे समजतं. बरोबर, म्हणजे काय की एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता विद्यार्थ्याला एक्स याची व्हॅल्यू सॉल्व्ह करायला लावली आहे, तर एक्सची व्हॅल्यू काय आली ती त्याला भेटते, म्हणजे काय की त्याला त्या प्रश्नाचे उत्तर भेटले असं आपण समजतं आणि त्यास आपण अध्ययन झाले असं म्हणतो. म्हणजे बरोबर आहे, त्याला त्याची एक्सची किंमत जी आहे ती कळलेली आहे, म्हणजे त्याला ते प्रॉब्लेम्स जे आहे ते सूत्र जे आहे ते सोडवता आलेलं आहे, म्हणजे त्याला ती गोष्ट जी आहे ती समजली आहे. परंतु अध्ययनार्थाला किती वेळ लागला, एखादी गोष्ट करण्यासाठी किती वेळ लागला हे पाहिले जाते. ही गोष्ट जी आहे ती चुकीची आहे. शिक्षकांनी कधीही विद्यार्थ्यांना किती वेळ लागतो आहे किंवा आपला एक क्वेश्चन सोडवण्यामागे त्याचा अर्धा तास जातो आहे, 20 मिनटं जातो आहे, 1 तास जातो आहे, किती वेळ जातो हे कधीही बघायचं नसतं. विद्यार्थ्यांना ती जी काही कन्सेप्ट आहे ती समजली आहे की नाही ती व्यवस्थितपणे समजावून सांगणं गरजेचं असतं. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना कितीही वेळ लागो एखादी कन्सेप्ट जी आहे ती विद्यार्थ्यांना समजावून सांगणं ही गोष्ट जी आहे ती या ठिकाणी झाली पाहिजे. परंतु विद्यार्थ्यांचा वेळ या ठिकाणी मोजता कामा नाही. ठीक, तर अशा प्रकारचे 7 क्वेश्चन झाले. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आपण बघूया. अध्ययन अर्थकामधील काही मूलभूत प्रतिक्षिप्त क्रिया व त्यांचे संभवनीय कार्य दिलेले आहे. अर्थकामधील जे काही रिफ्लेक्स म्हणजे खाली कॉलम दिलेले आहे त्यांचा योग्य जोड्या ज्या आहे ते तुम्हाला लावायच्या आहे. पहिला कॉलम आहे चकित होण्याची क्रिया करणं, पोहण्याची क्रिया करणं, मुळापासून डोके हलवणं, पाऊल टाकणं. त्या ठिकाणी बी कॉलम दिलेला आहे तुम्हाला अन्न सेवन करणं, स्वावलंबन, धोका टाळणं आणि संरक्षण करणं. बरोबर, ऑप्शन नंबर जो पहिला आहे पहिल्या कॉलमचा जे काही पर्याय आहे ते बी कॉलमसोबत जोडून बघायचे आहे. पहिला जे आहे चकित होण्याची क्रिया करणं, म्हणजे काय करायचं आहे इथे स्वावलंबन, म्हणजे काय की स्वतःला इथे काय करायचं आहे वाचवायचं आहे. त्यानंतर असणार आहे प्रचकित होण्याची क्रिया करणं, म्हणजे काय की इथे तुम्हाला पाऊल टाकणं जे आहे ते असणार आहे. म्हणजे काय की एखादी गोष्ट आपण बघितलेली आहे, म्हणजे आपल्याला समोर साप दिसला तर आपण काय करणार आहोत, तिथे उभे राहणार आहो का, नाही आपण तिथून काय करणार आहोत, पटकन असं आश्चर्यचकित होऊन काय करणार आहोत, पुढे जाणे येण्याचा पाऊल जे आहे ते टेकवणार आहे. बरोबर, म्हणजे काय की साप दिसला आहे म्हणजे आपण तिथून पळून जाणार नाही आहे. जर आपण पळालो तर त्याला त्याचा आवाज जास्त होईल आणि तो आपल्या मागे लागेल, त्यामुळे आपण तिथे काय करणार आहोत, शांतपणे बसून घेणार आहोत किंवा मग शांतपणे उभं राहणार आहोत जोपर्यंत तो जात नाही. म्हणजे काय की ऑप्शन नंबर डी जे आहे संरक्षण करणार आहोत तिथे आपण आपलं. बरोबर, चकित होण्याची क्रिया म्हटल्यावर आपण तिथे काय करणार आहोत, स्वतःला प्रोटेक्ट करणार आहोत. ऑप्शन नंबर डी जे आहे ते याचं बरोबर आन्सर जे आहे ते असणार आहे. नंतर 2 आहे पोहण्याची क्रिया करणं. मग या ठिकाणी काय करणार आहे, परत आपण जे काय आहे बी कॉलम या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे. तर या ठिकाणी पहिले दिले आहे अन्न सेवन करणं, नंतर आहे स्वावलंबन आणि धोका टाळणं. तर बीचं काय ऑप्शन काय असणार आहे, धोका टाळणे जे आहे ते या ठिकाणी ऑप्शन नंबर सी जो आहे तो बरोबर आहे. नंतर मुळापासून डोके हलवणे, याचं अन्न सेवन आणि स्वावलंबन पैकी एक आन्सर असणार आहे. तर याचं आन्सर जे आहे ते अन्न सेवन करणं असणार आहे. म्हणजे काय की आपण आपल्यासाठी स्वतःसाठी काहीतरी करतो आहे तेव्हाच आपण काय करत असतो, मुळापासून एखादी क्रिया जी आहे ती मन लावून करत असतो. नंतर आहे पाऊल टेकवणं, त्याचं ऑप्शन जे आहे ते अन्न सेवन असणार आहे. ऑप्शन नंबर बी जो आहे स्वावलंबन या ठिकाणी असणार आहे. बरोबर, अशा प्रकारे ऑप्शन नंबर 2 जे आहे ते याचं आन्सर जे आहे ते बरोबर आहे. नंतरचा क्वेश्चन नंबर 9 बघूया. वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे, चुकीची आहे असं विचारलेलं आहे. लर्निंग डिसॅबिलिटीज ज्या आहे त्यांच्यापैकी खालीलपैकी विद्यार्थ्यांमध्ये कोणती बाब जी आहे ती चुकीची आहे, त्याला आपण डिसलेक्सिया म्हणतो. डिसग्राफिया म्हणजे काय असणार आहे, लेखन क्षमता जी असते ती कमी असते. वाचन क्षमता म्हणजे काय की डिस आपण त्याला म्हणतो काय म्हटले मी इतक्यात डिसग्राफिया, डिसकॅल्क्युलिया म्हणजे कॅल्क्युलेशन क्षमता आणि डिसलेक्सिया. बरोबर, म्हणजे काय की डिसलेक्सिया ही जी काही क्षमता आहे ती अयोग्य आहे या ठिकाणी विचारलेलं आहे. शब्द आठवणे कठीण जाते. बरोबर, ही जे काही शब्द आठवणं म्हणजे काय की त्यांना वाचायचं आहे म्हणजे शब्द आठवण्याचा इथे कोणताही रोल नाही आहे. अंकांचा क्रम चुकीचा लावणे हे डिसकॅल्क्युलिया असणार आहे, हेही ऑप्शन या ठिकाणी चुकीचं आहे.
अनावश्यक अक्षरे जोडतात हेही ऑप्शन या ठिकाणी चुकीचं आहे. हे काय असणार आहे, डिसग्राफियामधलं असणार आहे. म्हणजे काय की तेलांना लिहिण्यामध्ये प्रॉब्लेम असणार आहे. कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते. डिसलेक्सिया म्हणजे काय की वाचण्याचा जो काही लर्निंग डिसॅबिलिटीज आहे ती त्यांना आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 जो आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 10 बघूया. मस्तक ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढल्यास, मस्तक ग्रंथी जी आहे त्यांच्यातून स्रवणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढल्यास काय होते. इथे विचारलेलं आहे, इफ द सेक्रेशन फ्रॉम पिच्युटरी ग्लँड इन्क्रीज देन. फर्स्ट आहे इंटेलिजन्स ऑफ अ पर्सन इन्क्रीजेस. म्हणजे काय की व्यक्तीची जी काही बुद्धी आहे ती वाढते. नंतर आहे अनस्टॅडीनेस ऑफ अ पर्सन इन्क्रीज. म्हणजे काय की व्यक्तीचे जे काही वर्तनात बदल जे आहे किंवा अस्थिरता जी आहे ती वाढून येते. देअर इज अ एक्स्ट्रा ग्रोथ ऑफ अ फिजिकल स्ट्रक्चर. हे ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे. म्हणजे काय की मस्तक ग्रंथीतून एखाद्या गोष्टीचं प्रमाण वाढलं आहे तर तेव्हा काय होतं, एखादं फिजिकल स्ट्रक्चर असेल त्याची ग्रोथ जी आहे ती खूप जास्त प्रमाणात होते. ऑप्शन नंबर 3 जे आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 11 नंबरचा, व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखवणारे. इतरांवरून वेगळेपण दाखवणारे आणि त्याचवेळीच इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागत आहात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाचे जे काही वैशिष्ट्य आहे ते असामान्य संघटन आहे. म्हणजेच त्याचं वैयक्तिक महत्त्व आहे अशी व्याख्या खालीलपैकी कोणी मांडलेली आहे. तर याचं आन्सर जे आहे ते जी बी ऑलपॉर्ट जे आहे ते याचं आन्सर असणार आहे बरोबर. ऑप्शन नंबर 2 जे आहे ते याचं आन्सर असणार आहे. तर नंबर 13 नंबरचा क्वेश्चन बघूया. अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणात साहचार्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होत नाही विचारलेलं आहे. अध्ययन उपपत्ती जी आहे, लर्निंग जे काही आपण त्याला म्हणू शकतो, लर्निंग थिरीज ज्या आहे बरोबर, त्यापैकी खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राचा इथे समावेश होत नाही. तर पहिला आहे वॉटसनचा समावेश होणार, कारण वॉटसननी लर्निंग थिअरीमध्ये त्याचा मोठा रोल जो आहे तो लावलेला आहे. आसुबेल जे आहे त्याचा इथे काहीही म्हणजे मानसशास्त्रामध्ये उपयोग होत नाही, कारण आसुबेलनी जे आहे त्याची जी काही मल्टिपल इंटेलिजन्सची जी काही थिअरी आहे ती यूज केलेली आहे बरोबर. वर्गीकरणाची इथे उपपत्ती त्यांनी काहीही त्याचा रोल या ठिकाणी दिलेला नाही आहे. ऑप्शन नंबर 13 क्वेश्चन नंबर 13 बघूया. खाली दिलेल्या उपपत्ती आणि त्यांचे जनक यांच्या योग्य जोडण्यांचा पर्याय जो आहे तो ओळखायचा आहे. खाली दिलेल्या उपपत्ती आहे आणि त्यांचे योग्य जे काही जोड्या आहे त्यांचं पर्याय इथे तुम्हाला ओळखायचं आहे. तर कॉलम आहे हे आपले अशी, पहिला आहे पावलाव, थर्नडाईक, कोहलर आणि स्किनर. त्याच्यानंतर त्यांनी दिलं आहे मर्मदृष्टी मलक उपपत्ती, साधक अभिसंधान उपपत्ती, सहसंबंध उपपत्ती, अभिजात अभिसंधान उपपत्ती. तर ह्यांचे जे काही ऑप्शन आहे ते यांनी खालीप्रमाणे इथे दिलेले आहे. तर आपण इंग्लिशमध्ये बघूया याचं काय असणार आहे. इंग्लिशमध्ये लवकर कळेल, कारण ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सिटेटमध्ये पटकन विचारल्या असतात. तर पावलोव, थर्नडाईक, कोहलर आणि स्किनर. थिअरी ऑफ अ लर्निंग इन्साईट, थिअरी ऑफ अ इन्स्ट्रुमेंटल कंडिशन, थिअरी ऑफ अ कनेक्टिनिझम अँड थिअरी ऑफ अ क्लासिकल कंडिशन. पहिला जो आहे पावलोवनी जी आहे ती थिअरी काय आहे, क्लासिकल कंडिशनिंगची थिअरी वापरलेली आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी बरोबर येणार आहे, परंतु बाकीचे ऑप्शन जे आहे ते बघूया. त्यानंतर थर्नडाईकनी काय केलेलं आहे, कनेक्टिनिझमचा जो काही सिद्धांत आहे तो वापरलेला आहे थर्नडाईकने. म्हणजे ऑप्शन नंबर 2 जो आहे तो बरोबर असणार आहे. त्यानंतर कोहलरनी काय केलेलं आहे, इन्साईट जी लर्निंग ऑफ इन्साईट जी आहे म्हणजे काय की ती थिअरी या ठिकाणी वापरलेली आहे. आणि त्यानंतर स्किनरने काय केलं आहे, थिअरी ऑफ अ इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंगची थिअरी या ठिकाणी वापरलेली आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 जे आहे ते या ठिकाणी बरोबर असणार आहे. ऑप्शन नंबर इकडे बघूया आन्सर दिलेला आहे का. हां, आन्सर ऑप्शन नंबर 2 जे आहे ते बरोबर असणार आहे. त्यानंतरचा 14वा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अ थिंकिंग प्रोसेस ॲट अ कन्सेप्च्युअल लेवल. म्हणजे काय की खालीलपैकी दिलेले जे काही उदाहरणं आहे त्या उदाहरणापैकी कोणते विचार जे आहे ते प्रतिक्रियेतील संबोधनात्मक स्तराचे उदाहरण असणार आहे. तर पहिलं ऑप्शन आहे थिंकिंग अबाउट द टोन, नोट्स, ट्यून, रिदम अँड कंटेंट ऑफ द सॉन्ग. बी इथे काहीतरी स्पेलिंग मिस्टेक आहे, तर आपण इकडे बघूया. पहिला ऑप्शन असणार आहे की रेडिओवरील गाणे ऐकताना त्यातील
जे काही स्वर ताल लय आशय वगैरे असतील त्यांचा विचार करणं. दुसरं आहे कॉफी पिताना तिचा स्वाद व चव याविषयीचा विचार करणं. तिसरं आहे दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणं. चौथं आहे सूर्योदय पाहताना निसर्ग सौंदर्य संबंधांचा विचार करणं. ह्या ज्या काही गोष्टी आहे ह्या सगळ्याबरोबर आहे, परंतु या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांनी काय विचारलेलं आहे, खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील विधान आहे, म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे हे सगळे जे काही एक्झाम्पल आहे किंवा ऑप्शन आहे हे त्या त्या ठिकाणी बरोबर आहे, परंतु ह्या ठिकाणी आपण गाणे ऐकताना कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. म्हणजे काय की याचे स्वर ताल लय आशय वगैरे कसं दिलेलं आहे, का दिलेलं आहे, असंच का घेतलं आहे, आपण या गोष्टीचा विचार करत नाही. कॉफी पिताना आपण विचार करत नाही की यामध्ये चहा साखर किती झाली, एवढी टाकली असते तर असं झाला असता चहा, किंवा त्या ठिकाणी आपण त्याचा विचार करत नाही. दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना आपण काय करत असतो, विचार करत असतो. निबंध लिहितोय म्हणजे आपण काय करतो, त्या ठिकाणी आपली जी काही विचारधारणा आहे, थिंकिंग जी आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात तिथे यूज करण्याचा ट्राय करत आहे. बरोबर. नंतरचा क्वेश्चन नंबर 15 जो आहे तो बघूया. स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. अनुभवाचे स्वरूप, अनुभवाचा स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही. म्हणजे काय की स्मरण जे आहे, म्हणजे काय की आपली जी काही ग्रास्पिंग पॉवर आहे त्याच्यावर एक प्रमुख घटक आहे तो म्हणजे काय की अनुभवाचे स्वरूप. मग अनुभवाचं जे काही स्वरूप आहे त्यामध्ये खालीलपैकी कोणती बाब जी आहे ती येत नाही. चेतकाची तीव्रता, आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या विचारांना कोणत्याही प्रकारचं लिमिट राहत नाही, ते अनलिमिटेड विचार आपण करत असतो, म्हणजे काय की त्याला तीव्रता असते. बरोबर. ही गोष्ट जी आहे ती बरोबर आहे. अर्थपूर्णता, एखाद्या गोष्टीला आपण अर्थपूर्ण आहे का, एखादी गोष्टीचा आपण अर्थपूर्ण असेल तरच विचार करतो का, नाही. आपण कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही लेवलपर्यंत विचार करू शकतो. नंतर आहे व्यक्तीची मनोवृत्ती. व्यक्तीची मनोवृत्ती जी आहे ती सुद्धा विचार करताना गरजेची असते. आपण कोणत्या स्थितीमध्ये कोणता विचार करतोय. सपोज तुम्ही एखाद्या लग्नाच्या ठिकाणी गेलाय, म्हणजे काय काय तिथं आनंदाचा क्षण आहे आणि तुम्ही तिथे तुमचं जाऊन जे काही दुःख असेल ते सांगत असाल, किंवा तुम्ही एखाद्या दुःखाच्या ठिकाणी गेलाय आणि तुम्ही तिथे जाऊन जोक मारत आहात, म्हणजे काय की व्यक्तीची मनोवृत्ती जी आहे ती बोलण्यावर, त्याच्या अनुभवावर जे आहे त्याचा फॅक्टर जो आहे तो, त्याची तीव्रता जी आहे ती त्याच्यावर काय म्हणू शकतो आपण, त्याला जोर देत असते. चेतक स्रोत म्हणजे काय की ही जी काही बाब आहे ती या ठिकाणी येत नाही. म्हणजे काय की आपण एखाद्या गोष्टीचा त्या ठिकाणी त्याच गोष्टीचा विचार केला पाहिजे असं कधीही होत नाही. आपले जे काही चेतक स्रोत असतात ते वेगवेगळे असतात. भरपूर साऱ्या ठिकाणांवरून आपल्याला जे काही विचार आहे ते येत असतात. आपले विचार जे आहे ते अनलिमिटेड असतात. कोणत्याही गोष्टीचा, कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीचा आपला विचार जो आहे तो एका सेकंदात येऊ शकतो, एका सेकंदात तो जाऊ शकतो. म्हणजे ऑप्शन नंबर 4 जे आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे, किंवा ही बाब जी आहे ती अनुभवाच्या स्वरूपामध्ये येत नाही. ठीक. त्यानंतरचा 16 नंबरचा क्वेश्चन बघूया. खाली दिलेल्या विधानांमध्ये विस्मरणाविषयीचे कोणते विधान योग्य नाही विचारलेलं आहे. विस्मरण जे आहे त्याच्याविषयीचे कोणते विधान जे आहे ते योग्य नाही असं विचारलेलं आहे. विसरणं आपण त्याला म्हणू शकतो. फॉरगेटनबद्दल कोणतं एक्झाम ऑप्शन जे आहे ते योग्य नाही. पहिलं आहे ज्या गोष्टींचे संस्करण झालेले नसते त्याचे विस्मरण होते. म्हणजे काय की ज्या गोष्टींच्या आपल्याला, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, ज्या गोष्टींचा विचार आपण केलेला नसतो त्याचे विस्मरण होते. म्हणजे काय की बरोबर आहे. बरोबर. एखाद्या गोष्टीचा आपण विचारच केलेला नाही तर त्याचं आपल्याला विस्मरण होतं का, होणार. नंतर दुसरं असणार आहे विस्मरण होणे म्हणजे धारणेचा अभाव होय. बरोबर आहे. नंतर आहे भावनिक उद्रेकाच्या स्थितीला शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही. चूक. म्हणजे काय की भावनिक उद्रेक, एखाद्या वेळेस आपण जेव्हा इमोशनल होतो त्या स्थितीमध्ये आपण जे काही गोष्टी शिकतो त्याचं विस्मरण होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. एखाद्या गोष्टीला तुम्ही खूप जास्त सेन्सिटिव्ह झाला आहात. बरोबर. म्हणजे तुमच्यावर एखादी जी काही भावनिक इमोशन जे आहे किंवा खूप अवघड स्थिती आलेली आहे त्या ठिकाणी त्या स्थितीला तुम्ही कधीही विसरू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर ही गोष्ट चुकीची आहे. एखादी जी काही हार्ड सिच्युएशन असते त्या सिच्युएशनमधून आपण खूप काही गोष्टी शिकत असतो आणि ती गोष्ट आपण कधीही विसरू शकत नाही. बरोबर. म्हणजे काय की ऑप्शन नंबर सी जे आहे ते अयोग्य असणार आहे. नंतर हां, आन्सर नंबर 4-3 जे आहे ते चुकीचं त्यांनी दिलेलं आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले नसताना शिकलेल्या गोष्टींची धारणा चांगली होत नाही आणि विस्मरण होते. हे सुद्धा बरोबर आहे. आपण कोणत्याही स्थितीत जे काही शिकतो
ते आपल्याला त्याची धारणा कशीही असो आपल्याला ते आठवत असतं. म्हणजे तुम्ही ती गोष्ट शिकत असाल तर ती गोष्ट तुम्हाला कधीही तरी आठवत. बरोबर. क्वेश्चन नंबर 17 बघूया. खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? खालीलपैकी कोणती प्रेरणा मनोसामाजिक प्रेरणा नाही आहे? उत्सर्जन ही काही प्रेरणा आहे ती मनोसामाजिक नाही आहे. इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी, एक्स्ट्रॅक्शन जी आहे ती मनोसामाजिक प्रेरणा नाही आहे. फिजिओलॉजिकल मोटिव ज्याला आपण म्हणू शकतो ते नाही आहे. बाकी सगळ्या गोष्टींची गरज आपल्याला लागते. नंतर आहे बुद्धिगुण हे मज्जापेशी व मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात. जोडणीची गुंतागुंत जेवढी अधिक तेवढी बुद्धीची श्रेष्ठता अधिक असते असे मत थार्न डाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीमध्ये मांडलेले आहे? बरोबर. बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीमध्ये मांडलेले आहे? पहिला ऑप्शन आहे शक्तिवादी उपपत्ती, दुसरा आहे संख्यात्मक उपपत्ती, द्विघटक उपपत्ती, अनेक घटक उपपत्ती. आता इथे काय केलेलं आहे, जेवढी जास्त गुंतवणूक आपण एखाद्या गोष्टीमध्ये करू तेवढी जास्त त्या बुद्धीची श्रेष्ठता अधिक असते. म्हणजे काय होते, इथे संख्यात्मक जी आहे ती उपपत्ती या ठिकाणी होत असते. नंतर क्वेश्चन नंबर 19 बघूया. क्वेश्चन नंबर 19 विचारलेलं आहे, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन 1995 जगासमोर आणणारे मानसशास्त्र म्हणजे डेनियल गोलमन जे आहे ती भावनिक बुद्धिमत्ता जी आहे, इमोशनल इंटेलिजन्स जो आहे तो त्यांनी इथे मांडला होता डेनियल गोलमनने 1995. क्वेश्चन नंबर 20 बघूया. विचारलेला आहे, परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे? टिंबटिंब संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. म्हणजे काय की परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणजे क्वेश्चन पेपर हार्ड होती, परंतु आपण असं म्हणू शकतो का की परीक्षेत कमी गुण मिळाले कारण मी अभ्यास केलेला नव्हता. बाकीचे कोणतेही तुम्हाला ऑप्शन जे आहे किंवा रिझन असू शकतात, परंतु तुम्ही डायरेक्ट असंच बोलतात की परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणजे काय की ती प्रश्नपत्रिका फार अवघड होते. म्हणजे आपण इथे कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करत आहोत? पहिला आहे नकारात्मकता, म्हणजे काय की ही गोष्ट आपण या ठिकाणी वापरत आहोत का? नाही. आत्मताडण ही गोष्टसुद्धा नाही वापरत, तादात्म्य ही गोष्टसुद्धा नाही वापरत, प्रक्षेपण आपण या ठिकाणी वापरतो आहेत. म्हणजे काय की परीक्षा जी आहे ती कमी गुण मिळाले कारण या ठिकाणी प्रश्नपत्रिका अवघड होती. म्हणजे आपण काय केलं, प्रक्षेपण केलेलं आहे त्या गोष्टीचं. आपण नकारात्मकता नाही स्वीकारली म्हणजे काय की परीक्षेत कमी गुण मिळाले कारण मी अभ्यास कमी केला, म्हणजे ही काय आहे, नकारात्मकता आहे. आत्मताडण आहे ह्या दोन्ही गोष्टी. परंतु त्यांनी काय म्हटलेलं आहे की संरक्षण यंत्रणा त्यांनी वापरलेली आहे, म्हणजे काय की परीक्षाने पेपर जो काढलेला होता, ज्यांनी एक्झामिनरने जो पेपर काढला होता पेपरच खूप अवघड होता, हे काय केलेलं आहे आपण या ठिकाणी, प्रक्षेपण जे आहे ते वापरलेलं आहे. 21 क्वेश्चन बघूया, मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय याबाबत खालील काही विधाने दिलेली आहेत, त्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? सीटेट TET ज्या काही क्वेश्चन पेपर असतात त्याच्यामध्ये जे काही अयोग्य म्हणजे चूक किंवा अयोग्य ज्या काही गोष्टी आहेत त्या जास्त प्रमाणात विचारलेल्या असतात, त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थितपणे वाचायचा आहे. त्यानंतर त्याचे ऑप्शन बघायचे आहे, मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी कोणतं विधान जे आहे ते अयोग्य आहे ते विचारलेलं आहे. पहिलं ऑप्शन बघूया, संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारण मीमांसा करत बसू नये. पहिलंच ऑप्शन बरोबर आहे, कारण एखाद्या गोष्टीची संघर्ष जो आहे तो कमी झालेला आहे. बरोबर. म्हणजे काय की त्या गोष्टीचा संघर्ष कमी झाला आहे, मग त्या गोष्टीमध्ये तुम्हाला परत परत ती गोष्ट काय करायची आहे, घेऊन बसायची नाही. निर्णय तडीस नेण्याचा प्रयत्न करावे, ही गोष्ट बरोबर आहे. वगळलेल्या गोष्टींचा फार विचार करू नये, ही गोष्ट बरोबर आहे. अधिक अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा, ही गोष्ट बरोबर आहे. परंतु एखादी गोष्ट आपल्या हाती लागली नाही किंवा एखाद्या गोष्टीचा संघर्ष कमी झाला म्हणून त्याचा विनाकारण जे काय आहे कारण मीमांसा करत बसायची नाही, माझा अभ्यास कमी पडला, असं असं झालं, माझं तसं झालं. सपोज एखादा विद्यार्थी MPSC UPSCचा अभ्यास करतो आहे, मग त्यामध्ये त्याचा संघर्ष जो आहे त्याने खूप अभ्यास करून पण तो काय झाला, कमी मार्क्स मिळाले किंवा नापास झाला, तर त्यांनी त्या गोष्टीचा विनाकारण कारण मीमांसा का झालं, कसं झालं, असंच झालं, तसं झालं याचा विचार करत बसण्यापेक्षा त्यांनी पुढच्या दृष्टिकोनास किंवा पुढच्या वाटचालीस काय करायला पाहिजे, सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे ही गोष्ट जी आहे ती अयोग्य आहे. नंतर क्वेश्चन नंबर 22 बघूया, अध्ययन संक्रमणात घटकांमध्ये सामान्यीकरण होते पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृमसहेतुक ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून करावयास सांगितली तर ती अधिक परिणामकारक होते.
ही सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडलेली आहे? तर ऑप्शन नंबर 3 जे आहे, जड जो आहे, जड चेरली जो आहे, त्यांनी ही कन्सेप्ट जी आहे ती मांडलेली आहे. क्वेश्चन नंबर 23 बघूया. किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्यांचा विकासामध्ये ज्ञानेंद्रियांद्वारे विविध अनुभव मिळवणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यामध्ये खालीलपैकी कोणता टप्पा नाही विचारलेला आहे? संख्यागण जे आहे तो या ठिकाणी टप्पा जो आहे तो नसतो, कारण जे काही विचारलेलं आहे किशोरावस्थेतील जी काही मानसिक किंवा भावनिक कौशल्य आहे त्यातील ज्ञानेंद्रियांद्वारे अनुभव मिळणाऱ्या टप्प्याचं अवबोधन करायचं आहे. संख्यागण म्हणजे काय की आपण त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचं जी काही मोजून मापून ती गोष्ट आपण करत नाही. वर्णन एखाद्या गोष्टीचं आपण किती करू शकतो, किती कमी करू शकतो, मूल्यांकन करू शकतो, अर्थन करू शकतो, परंतु आपण ते मोजू शकत नाही. ही गोष्ट या ठिकाणी टप्पा जो आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे, म्हणजे काय की ही गोष्ट खालीलप्रमाणे त्या टप्प्यांमध्ये येत नाही. क्वेश्चन नंबर 24 बघूया. बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्रे व रंगमन्यांचा सहाय्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात काल करता येत नाही. अनुवंश याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही असं विचारलेलं आहे. अनुवंश आणि परिवेश हे आपल्या व्यक्तिमत्वाचे दोन घटक असतात, त्यामध्ये खालीलपैकी कोणतं विधान जे आहे ते योग्य नाही असं विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 बघूया. बालकाच्या शरीर रचनेवर स्नायू संस्थेवर अनुवंशाचा प्रभाव असतो. बरोबर आहे, बालकाची जी काही शरीर रचना असते त्या अनुवंशाने बनलेलं असते. एखाद्याचे हातपाय लांब असतील तर ते आई वडिलावर गेले असेल, ज्यापैकी आईपैकी वडिलांपैकी जे उंच असेल त्याच्यावर जातं. एखाद्याचं नाक जे आहे ते आईवर जातं, एखाद्याचे डोळे जे आहे ते वडिलांवर जातात. म्हणजे काय की त्यांची जी काही शरीर रचना असते, स्नायू जे असतात, ते अनुवंशाचा प्रभाव त्यावर पडतो. बरोबर आहे. कातडीचा रंग, केसांचा रंग इत्यादीवर अनुवंशाचा प्रभाव पडतो. बरोबर, आत्ताच मी बोललं आईचा कलर जर गोरा असेल आणि बाळ जर गोरं झालं तर म्हणजे काय की ते आईवर गेलेलं आहे, म्हणजे त्याचा काय आहे अनुवंशाचा प्रभाव त्याच्यावर पडलेला आहे. बरोबर आहे. नंतर आहे, आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान कौशल्य अभिरुची पुढील पिढीत संक्रमण होते. ही गोष्ट जी आहे ती चुकीची आहे. काही काही आईवडील जे आहे, सपोज आईवडील दोघं टीचर असतील किंवा मग खूप जास्त हुशार असतील, तर मुलाची जी काही फील्ड आहे ती वेगळीकडे जाते. त्याला इंजिनियर व्हावंच वाटतं, डॉक्टर व्हावंच असतं वाटतं, किंवा मग गाणे आवडतात, डान्सिंग आवडते. म्हणजे काय की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बाल जेव्हा बाहेर येतं पोटातून 3-4 वर्षानंतर किंवा 8-1 वर्षानंतर मुलांमध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या संक्रमित होत असतात. म्हणजे काय ही जी गोष्ट आहे ती या ठिकाणी चुकीची आहे. मानसिक गुणधर्मापैकी बुद्धिमत्ताही अनुवंशनी प्राप्त होत असतो. बरोबर, म्हणजे काय की जर आईवडील हुशार असतील तर बाळ हुशार होतं. ही गोष्ट जी आहे ती बरोबर आहे, परंतु आईवडिलांना एखादी गोष्ट आवडत असेल जरुरी नाही की तीच गोष्ट बालकाला आवडेल. ठीक. नंतर क्वेश्चन नंबर 25 बघूया. अनुवंश व परिस्थिती हे दोन्हीही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो असं विचारलेलं आहे. बरोबर, मग काय आहे? पहिला ऑप्शन आहे मानसिक विकास, परिपक्वतेचे वय, व्यक्तिमत्व, भावनिक जीवन. बरोबर, फक्त अनुवंशावर अवलंबून असलेला परिपक्वतेचे वय जे आहे ते या ठिकाणी ऑप्शन जे आहे ते बरोबर असणार आहे. मानसिक विकास जो आहे तो पर्यावरणाशी संबंधित असतो, अनुवंशाशी संबंधित नसतो. व्यक्तिमत्वसुद्धा आपलं कशाशी असतं? अनुवंशाशी संबंधित नसतं. भावनिक विचार जे आहे ते सुद्धा आपले पर्यावरणाशी संबंधित असतात, परंतु परिपक्वतेचे जे काही वय आहे ते अनुवंशाशी संबंधित असतात. आत्ताच दुसऱ्या की तिसऱ्या क्वेश्चनमध्ये आपण डिफाईन केलं की तुमचं जे काही वय आहे ते शैशवावस्थेमधून बाल्यावस्थेत, मग कुमारावस्थेत, मग कौमार्यावस्थेत, प्रौढावस्थेत जात असतं. म्हणजे काय आहे ते अनुवंशाप्रमाणे जात असतं. तो काय आहे? एक नियम आहे निसर्गाचा. ते प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक बालक, प्रत्येक माणूस त्या स्टेजमधून गेलेला असतो. म्हणजे ऑप्शन नंबर 2 जे आहे ते या ठिकाणी बरोबर. ऑप्शन नंबर 26 बघूया. संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींची गरज असते विचारलेलं आहे. संवेदना ज्या आहे, इमोशन ज्या आहे, भावना ज्या आहे, त्या निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींची गरज असते. अ आहे बाह्य उद्दीपकाची गरज. बरोबर आहे, म्हणजे काय की एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये निर्माण होते म्हणजे त्या ठिकाणी बाह्य जे काही गोष्टी आहे, बाहेरच्या ज्या काही गोष्टी आहे त्यांची गरज असते. कोणत्याही गोष्टीमुळे आपल्या जे काही मनामध्ये चिडचिड असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल त्यासाठी संवेदना ज्या आहे ती निर्माण होतात.
ब आहे सक्षम ज्ञानेंद्रियांची गरज असते. बरोबर, आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे तर आपल्याला ज्ञानेंद्रिय म्हणजे काय की आपली जी काही हेल्थ जी आहे ती व्यवस्थित असणे गरजेचे असते. सपोज तुम्ही आजारी आहात आणि तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे तर त्या आजारपणामध्ये तुम्हाला ती गोष्ट जी आहे ती व्यवस्थितपणे तुमच्याकडून होणार नाही. नंतर आपली इच्छा असणे गरजेचे असते. चूक आहे, कारण संवेदना ज्या आहेत त्या आपल्याला काय असतात त्या फिजिकल असतात. बरोबर, म्हणजे काय की त्या करायच्या असतात, त्या गोष्टी ज्या आहेत त्या मन भावना ज्या आहेत त्या आपल्याला आपल्याआप तयार होतात. म्हणून त्या ठिकाणी आपलं मन आहे की नाही, एखादी गोष्ट तुम्हाला करायची असेल तर तुमचं मन असेल किंवा नसेल या ठिकाणी त्या गोष्टीचा विचार केलेला नसतो. सपोज तुमचे कोणी आई वडील असतील किंवा मग तुम्ही शाळेत जात आहात आणि आईला तुमच्यासाठी उठून सकाळी डब्बा करायला लागतो, म्हणजे तिची इच्छा असो नसो तिला सकाळी उठू वाटलं कधी नाही उठू वाटलं तरी ती तुमच्यासाठी रोज डब्बा करते. म्हणजे काय की तिथे तिची इच्छा असली किंवा नसली त्याची गरज त्या ठिकाणी नाही केलेली आहे. बरोबर, मज्जासंस्थेची गरज या ठिकाणी असते. बरोबर, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट करायची आहे तर त्या ठिकाणी मज्जासंस्था जी आहे तिथे तुमच्या ज्या काही स्नायू असतील त्यांचा यूज झालेला आहे. म्हणजे आईला आता डब्बा करायचा आहे तर त्या ठिकाणी तिला तिच्या सगळ्या जे काही हातपाय असतील किंवा मग काहीही मन असेल डोकं असेल त्या गोष्टींचा जे काही त्यांना जागा करायला लागेल आणि तेव्हाच ती तुमच्यासाठी काय करू शकते डब्बा करू शकते. म्हणजे अ ब आणि ड जे आहे ते ऑप्शन बरोबर आहे. अ ब आणि ड जे आहे ते ऑप्शन बरोबर आहे. अ ब ड म्हणजे फक्त 4 नंबरचं जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन नंबर आन्सर नंबर 4 जे आहे ते या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. एखादा उद्दीपक अपूर्ण असेल तर त्याला पूर्णत्व आणण्याचे काम मज्जासंस्था करते. उदाहरणार्थ EDN यामध्ये गाळलेल्या भागाचा विचार न करता आपल्याला पूर्ण अवबोध होतो. हे अवबोधनाच्या कोणत्या तत्वामुळे घडते? तर ऑप्शन नंबर 2 जे आहे समावेशन त्याला आपण म्हणू शकतो. ॲसिम्युलेशन या तत्वामध्ये होत असते. हा ॲसिम्युलेशन जो आहे तो पियाजेने मांडलेला आहे. ॲकोमोडेशन आणि ॲसिम्युलेशन त्याने काय सांगितलेलं आहे, एखादी गोष्ट जी आहे ती पूर्ण असेल किंवा अपूर्ण असेल तर त्याला पूर्ण करण्याचे काम जे आहे ते मज्जासंस्था करत असते. म्हणजे काय की ती ॲसिम्युलेशन करत असते. ऑप्शन नंबर 2 जे आहे ते बरोबर आहे आणि पियाजेने ही कन्सेप्ट जी आहे ती मांडलेली आहे. त्यानंतर 28 नंबरचा क्वेश्चन बघूया. खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे, त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? बरोबर, पहिलं आहे प्रतिमेमध्ये अवबोधनापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. प्रतिमेमध्ये काय होतं की अवबोधनापेक्षा जास्त जिवंतपणा जाणतो. या ठिकाणी चुकीची जी काही गोष्ट आहे ती या ठिकाणी ओळखायची आहे. बरोबर आहे. नंतर आहे प्रतिमा ही अवबोधनाची नक्कल आहे. बरोबर आहे. प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध पूर्वीच्या अनुभवांचे पुनर्जीवन ती प्रतिमा. हे सुद्धा बरोबर आहे. अवबोध तुटक असत नाही, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. अवबोध आणि जे काही प्रतिमा आहे ती एकमेकांसोबत आहे, इक्वल आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 29 बघूया. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रतिक्रियेला काय म्हणतात? तर काय म्हणतात? कल्पना म्हणतात. म्हणजे काय की आपल्या मनामध्ये आपण एखाद्या गोष्टीची प्रतिमा जी आहे ती तयार करत असतो. सपोज तुम्ही लंडनला गेलेले नाही आहे किंवा मग ऑस्ट्रेलियाला गेले नाही आहे, कोणी ज्या ठिकाणी गेलेले नाही आहे त्या ठिकाणीची तुम्ही काय करतात? प्रतिमा तयार करतात. लंडन, ऑस्ट्रेलिया वगैरे जे आहे ते तर आपण इमेजमध्ये बघू शकतो किंवा व्हिडिओमध्ये बघू शकतो. परंतु सपोज तुम्ही स्वर्गात गेलेले नाही आहे, बरोबर स्वर्गात गेलेले नाही आहे, तर या ठिकाणची तुम्ही काय करणार आहात? एक किंवा मग स्पेस सेंटर असेल त्या ठिकाणी गेलेले नाही आहे तर त्या ठिकाणची एक तुम्ही प्रतिमा तयार करणार, एक आगळी वेगळी प्रतिमा मानसचित्र तुम्ही तयार करणार आणि तुमच्या कल्पनेमधील जे काही चित्र आहे तेच तुमचं वास्तविक चित्र असतं. म्हणजे काय की तुम्ही काय करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात? कल्पना असं म्हटलं जातं. बरोबर, म्हणजे काय की सपोज आता ते रॉकेट जे आहे ते वरती सोडतात. वरती सोडल्यानंतर जे त्यांचा स्टडी करतात त्यांना माहीत आहे की ते काय करतात, परंतु आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान नाही आहे. म्हणजे आपण काय करतो? एक आगळी वेगळी कल्पना त्याच्याबद्दल तयार करत असतो. म्हणजे काय की पृथ्वीच्या बाहेर किंवा मग ढगामध्ये काय काय असू शकते, तर अशा प्रकारची कल्पना आपण तयार करतो आणि ती कल्पना ती काय असते आपल्यासाठी, ती गोष्ट जी आहे ती बरोबर असते किंवा तीच गोष्ट आपल्यासाठी वास्तव दुनिया असते. म्हणून काय असते ते आगळे वेगळे चित्र आपण काय करत असतो? तयार करत असतो. त्यांना आपण कल्पना तयार करणं किंवा कल्पना म्हणतो. ऑप्शन नंबर 2 जे आहे ते बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 30 बघूया. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेले कोणते विधान सत्य आहे?
बरोबर आहे हे या ठिकाणी विचारलेलं आहे. पहिलं आहे शब्द प्रतिमा, ऑप्शन बघूया याचे. ऑप्शन या ठिकाणी दिलेले असणार आहे तुम्हाला. नंतर आहे पहिलं शब्द प्रतिमा, कल्पना संकल्पना इत्यादींचे प्रतीक आहे बरोबर. लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करू शकतात. लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करू शकत नाही कारण लहान मुलांमध्ये तोपर्यंत कोणत्याही प्रकारची विचारक्षमता जी आहे ती विकसित होत नसते. कारक कौशल्यांच्या आधारे मुले विचार करू शकत नाही. कारक कौशल्यांच्या आधारेसुद्धा विचार करू शकत नाही म्हणजे काय की ऑप्शन नंबर हे बरोबर आहे. पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे काय की पुष्कळ वेळा आपण एखाद्या गोष्टीचा विचार जे आहे ते तर्काने करत असतो. म्हणजे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की एखादी गोष्ट अवकाश असेल किंवा रॉकेट वगैरे असेल तर त्या गोष्टीचा आपण काय करतो तर्काने विचार करत असतो. ऑप्शन नंबर अ आणि ड जो आहे, ऑप्शन नंबर 4 जो आहे, ते या ठिकाणी बरोबर आहे. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओज खूप जास्त फास्ट झालेला आहे शेवट कारण इथे लहान मुले खेळायला आलेली आहे आणि थोडा मशिनरीचा आवाजसुद्धा येत आहे. तर अशा प्रकारे हा शॉर्टकट व्हिडिओ होता. मार्च 2019 टी ई टीची ही क्वेश्चन पेपर आहे. त्याच्यामध्ये सी डी बीचे 30 क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस केले. व्हिडिओ जरी फास्ट झाला असेल तरी ऑप्शन्स जे आहेत ते तुम्ही बघू शकता. म्यूट करून व्हिडिओ बघू शकतात किंवा पुढे पुढे घेऊन तुम्ही ऑप्शन्स जे आहे किंवा आन्सर जे आहे ते बघू शकतात. यातले जवळपास 8 ते 10 क्वेश्चन्स जे आहे बरोबर, 8 ते 10 क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला आपला जो का F1 सिलेबस आहे त्यातले विचारलेले आहे. जवळपास 8 क्वेश्चन तुम्हाला F1 जे काय बालकांचा विकास आणि स्वची जाणीव जो काय सब्जेक्ट आहे त्यामधील विचारलेले आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे DEDला अभ्यास केला तर पुढच्या ज्या काय एक्झाम आहेत त्या तुम्हाला इझी जाऊ शकतील. ठीक आहे, तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.